कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रक्ताची कमतरता निर्माण झाली आहे. ही कमतरता भरून काढण्यासाठी आपलाही खारीचा वाटा असावा या उद्देशाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहर 22व्या वर्धापन दिनानिमित्त रवी परदेशी दुर्गा माता प्रतिष्ठान जय जवान नगर येरवडा पुणेच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन माजी नगरसेवक मीनाताई परदेशी यांच्या हस्ते करण्यात आले. या रक्तदान शिबिरात 100 अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केले. नोबल हॉस्पिटल ब्लड बँकेच्या सहकार्याने हे शिबिर संपन्न झाले. रक्तदान शिबिर प्रसंगी आमदार सुनील टिंगरे, शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या. आज आपल्याला माहिती आहे, देशामध्ये, जगामध्ये आणि आपल्या राज्यामध्ये, पुण्यामध्ये कोरोनाचे पेशंट खूप प्रमाणावरती वाढतात आणि त्यामुळे या ठिकाणी रक्ताचा तुटवडा निर्माण झालेला आहे आणि त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या या वर्धापन दिनानिमित्त अनेक कार्यकर्त्यांनी रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. त्या माध्यमातून आज आपण सर्वजणांना माहिती की ह्या ठिकाणी रविजींच्या माध्यमातून आज जवळजवळ 2-3 तासामध्ये जवळजवळ 70-75 वाटण्याचं या ठिकाणी रक्ताचं कलेक्शन करण्यात आलं आहे. त्याच पद्धतीने जे राजीव गांधी रुग्णालय शिवाजीजी क्षीरसागर यांच्या माध्यमात यांच्या संकल्पनात उभारलं, त्या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून कुठलंही मोठं प्रोजेक्ट या ठिकाणी आला नव्हता. मागे माझ्याबरोबर दादांबरोबर मीटिंग घेतली, दादांशी चर्चा करून या ठिकाणी बाल रुग्णालय आपण कायमस्वरूपी करण्यासाठी प्रयत्न केला आणि त्याचं काम आता प्रगती पथावरती आहे. जवळजवळ आपण 200 ICU बेडचे ठिकाणी निर्मिती करतो आहे, बेडची निर्मिती करतो. त्यामध्ये ICU, त्याच्यानंतर PICU, त्याच्यानंतर NICU असे 25 बेडचे केलेले आहेत. उरलेले आपल्याला स्टेपडाऊनचे 30 असे सगळे आपण या ठिकाणी बरेचसे बेड तयार केलेले आहेत आणि त्या माध्यमातून आपल्या येरवडा भागाला एवढं मोठं हॉस्पिटलचं असूनसुद्धा उपभोग घेता येत नव्हता. या कोरोना संपला तरीसुद्धा या ठिकाणी चांगलं अत्याधुनिक हॉस्पिटल तयार झालं आहे अशा पद्धतीचं आज तिथे खर्च चालू आहे. जवळजवळ 6-7 कोटीचं आता आपण टेंडर लावलेत आणि त्या माध्यमातून ते काम चालू आहे. तर खऱ्या अर्थाने त्याचे शिल्पकार शिवाजीजी क्षीरसागरच आहेत. त्याच्यानंतर अनेक आमदार आले, त्यांनी कामं केली, सगळ्यांनी प्रयत्न केले. आज त्याचा शेवट माझ्या हाताने या ठिकाणी घडतो याचा मला खरंतर अभिमान आहे की आपल्या भागासाठी काहीतरी करतात. खरं तर ह्या आजच्या कार्यक्रमानिमित्त मी इथं आलो. ह्या भागातील सर्व नागरिकांनी माझ्यावरती खूप प्रेम केलं. ज्यावेळेस माझ्या इलेक्शनच्या वेळेस 18वी फेरी संपली आणि लास्टच्या 3 फेऱ्या राहिल्या होत्या आणि मला जेव्हा सांगितलं गेलं की इथे येरवड्याच्या फेऱ्या आहेत, त्या दिवशी मी डिक्लेअर करके मी जिंकलो म्हणून. कारण येरवड्याचं कधीही मला प्रेम त्यांनी कमी नाही केलं आणि मतदानानंतर पण ते पूर्ण झालं. त्यामुळे ह्या भागात काम करताना खरोखर आनंद होतो. तुमच्यासाठी काहीतरी करण्याची मला तुम्ही संधी दिली याबद्दल मी तुमच्या सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो. हे ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. यावेळी सामाजिक कार्यकर्ते रवी परदेशी, निरीक्षक राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस राज्य ऋषी परदेशी, झोपडपट्टी सुरक्षा दल गणेश लांडगे, माजी नगरसेवक शिवाजी क्षीरसागर, वडगाव शेरी अध्यक्ष नाना नलावडे, महिला अध्यक्ष शिवाजीनगर अनिता पवार, उपाध्यक्ष राष्ट्रवादी विद्यार्थी अमरजीत सिंग, अध्यक्ष राष्ट्रवादी विद्यार्थी शिवाजीनगर अवधूत राजपूत उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या 22व्या वर्धापन दिनानिमित्त इथं रक्तदान शिबिर आयोजन करण्यात आलेलं आहे. हे आयोजन माननीय रविभाऊ परदेशी व माजी नगरसेविका माननीय मीनाताई परदेशी यांच्यातर्फे करण्यात आलेलं आहे. कोविड काळात जे रक्ताचं तुटवडा आपण जाणवत आहोत, सगळ्या हॉस्पिटलमध्ये रक्ताचा खूप तुटवडा आहे, तर ते भरून काढण्यासाठी आपण हा उपक्रम राबवत आहोत. जेणेकरून जे सामान्य नागरिक आहेत त्यांना रक्ताचा जे एक भरीव साठा उपलब्ध होईल त्यासाठी आपण हा उपक्रम राबवत आहोत. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या 22व्या वर्धापना दिनानिमित्त आपण सगळ्यांना शुभेच्छा देत आहोत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जय जवान नगर येरवडा या भागामध्ये आमच्या माझ्या नगरसेविका मीनाताई रवी परदेशी आणि रविभाई परदेशी यांच्या नेतृत्वाखाली या जय जवान नगरमध्ये आज भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. त्या ठिकाणी आपल्या देशावर आपल्या संकट करोनाचं चावट आहे त्या पार्श्वभूमीवर खऱ्या अर्थाने या देशावर आपल्या संकट असल्यामुळं या जय जवान नगर भागामधनं खऱ्या अर्थाने रविभाई परदेशी आणि आमच्या वहिनी मीनाताई परदेशी यांच्या नेतृत्वाखाली खऱ्या अर्थाने त्या कोरोनाच्या पेशंटला ब्लडची आवश्यकता असती या ठिकाणी पुरवठा करून खऱ्या अर्थाने त्यांना न्याय देण्याचं काम खऱ्या अर्थाने रवी परदेशी आमच्या वहिनी मीनाताई परदेशी यांच्या नेतृत्वाखाली खऱ्या अर्थाने काम होतं हे आपलं भाग्य आहे.
आणि माझ्या तमाम झोपडपट्टी वाशांच्या वतीने मी या रक्तदान शिबिराला माझ्या शुभेच्छा देतो. रक्तदान शिबिरास अभिषेक, शैलेश राजगुरू, इम्रान शेख, रणजित राजपूत, मेहबूब शेख, नासिर पटेल, धम्मानंद वाघमारे, शुभम साबळे, हरीश टाक, वरुण परदेशी, राजेश परदेशी, येलन फ्रान्सिस, काशीनाथ विश्वासराव, सुनील पाटील आदींनी सहकार्य केले. पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष माननीय प्रशांत जगताप यांच्या आदेशानुसार जय जवान नगर सर्वे नंबर 14 येथे दुर्गा माता प्रतिष्ठान आणि रविवाय परदेशी यांच्या सौजन्याने रक्तदान शिबिराचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. त्या कार्यक्रमामध्ये आजी माजी नगरसेवक सौ मीनाताई परदेशी, रविभाई परदेशी आणि येरोडा गावचे अध्यक्ष मोजे साहेब आणि असंख्य कार्यकर्ते आजी माजी नगरसेवक सगळे उपस्थित होते. या निमित्ताने रविभाई परदेशी यांनी खऱ्या अर्थाने कोरोना काळात रक्तदान शिबिर आयोजन करून लोकांना रक्ताचा पुरवठा कसा करता येईल हे एक दाखवून दिले आहे आणि त्यानिमित्ताने आम्ही सगळे जयजवान नगरवासी यांचे आभारी आहोत.